नमस्कार, आज आपण बेकरीपेक्षाही मस्त असे घरच्या घरीच नानकटाईची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बघू शकता हे नानकटाई किती मस्त असे बनलेले आहेत. दोन्ही बाजूंनी छान असे बेक झालेले आहेत आणि रंगही खूप छान आलेला आहे. एक फोडूनही दाखवते. आतून एकदम जाळीदार खुसखुशीत असा तोंडात टाकताच विरघळतील असे हे नानकटाई झालेले आहे, तेही कढाईमध्ये ओव्हन न वापरता. चला रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी दोन वाट्या मैदा घेतला आहे. त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर, एक वाटी साजूक तूप, दोन चमचे बारीक रवा, दोन चमचे बेसन पीठ, एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा विलायची पावडर. आता एका मोठ्या भांड्यामध्ये साजूक तूप काढून घ्यायचं आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडाही वापरू शकता. डालड्यानेही मस्त नानकटाई बनले जातात. आता त्याच वाटीने मोजून घेतलेली एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे. हे आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे. इथे मिक्सरऐवजी ब्लेंडरनेही तुम्ही फेटून घेऊ शकता. एकसारखं असं गोल करून आपल्याला हे तूप चांगलं साखरेमध्ये फेटून घ्यायचं आहे. जेवढं तूप फेटलं जाईल तेवढे नानकटाई छान होतात. आता तुम्ही बघू शकता रंग जरा पिवळसर आहे. जसं जसं आपण हे तूप फेटून घेऊ तसं तसं सफेद असा रंग होतो. हे बघा, असं 8 मिनटं मी हे तूप फेटून घेतलेलं आहे. मस्त क्रीमसारखं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं मिक्सरवर थोडंसं करून बघायचं आहे किती असं टोक आलेलं आहे. हे बघा असं. तर आता तूप फेटून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे. तर त्याच वाटीने 2 वाटी मैदा मी मोजून घेतलेला आहे. सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं म्हणजे नानकटाई बिघडणार नाही. आता 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा विलायची पावडर. हे बघा, हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे हलक्या हाताने. अगदी विलायची पावडर ऐवजी व्हॅनिला एसेन्सचाही वापर करू शकता थोडासा. तर आता इथे हे पीठ हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचं आहे. ज्यादा मेहनत लागली जात नाही, लगेच हे पीठ मळलं जातं. आणि हे पीठ भिजवत असताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. एकही थेंब पाण्याचा न वापरता आपल्याला नानकटाईसाठी हे पीठ भिजून घ्यायचं आहे. हे बघा, लगेच बनलं जातं. 3 ते 4 मिनटात हे पीठ आपलं मस्त नानकटाईसाठी बनलं जातं. असा फक्त पिठाचा गोळा एकत्र व्यवस्थित करून घ्यायचा. आणि इथे आपलं पीठ आता पूर्णपणे तयार आहे. हे बघा, एक गोळा करून बघायचा आहे. आणि असं जर चीर गेली तर पुन्हा 1 ते 2 मिनिट चांगलं एकत्र व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि असा गोल करून बघायचा, थोडा दाब द्यायचा. आणि अशी चीर नाही गेली की समजायचं आपलं पीठ बरोबर आहे. तर इथे आपलं पीठ एकदम बरोबर झालेलं आहे. या पद्धतीने आता बाकीचे गोळे बनवून घेऊया. हलक्या हाताने असं गोल फिरून घ्यायचं आहे. हे बघा, आणि मधोमध थोडासा दाब द्यायचा आहे असा. हे बघा, चपटं करायचं आहे थोडंसं. आणि अशी आपल्याला हे नानकटाईचा आकार करून घ्यायचा. आता इथे जाडबुडाची एक कढई घेतली. गॅस फुल ठेवलेला आहे. त्यावर एक रिंग ठेवायची. झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला ही कढई प्रीहीट करून घ्यायची फुल गॅसवर. इथे एक स्टीलची प्लेट घेतली. त्यावर बटर पेपर घेतला. बटर पेपर नसेल तर खाली थोडा तुपाचा हात लावून घ्यायचा. आणि अंतरावर असं एक एक करीत आपल्याला नानकटाई ठेवून घ्यायची. बदामाचे काप असे सजावटीसाठी लावलेले आहे, नाही लावले तरी चालतं आहे. इथे 7 ते 8 हे नानकटाई एका प्लेटवर बसलेले आहे. आता 10 मिनटं झाले, झाकण काढूया. कढई आपली चांगली प्रीहीट झालेली आहे. त्यावर ही प्लेट व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. आणि आता गॅस एकदम बारीक करायचा आहे. स्लो गॅसवर एकदम आपल्याला हे नानकटाई 25 मिनटं बेक करून घ्यायचे. आता इथे 25 मिनटं झालेले आहे. झाकण काढून घेऊया. हे बघा बघा, दुप्पट असे मस्त फुगले गेलेले आहे. जेवढं अंतर ठेवलं होतं बरोबर तेवढे हे नानकटं फुगले गेलेले. खालची साईड दाखवते किती छान बेक झालेले आहे. 25 मिनटात बरोबर होतात. हे बघा, आता प्लेट काढून घेऊया. जर वाटलं तर गॅसच्या फ्लेमनुसार थोडेफार 5-1 मिनिट इकडे तिकडे होऊ शकतं, पण एवढ्या याच्यात मस्त हे नानकटं बनतात. दुसरी प्लेट मी बेक करून घेतलेली आहे. हे बघा, किती मस्त झालेले आहे. तुम्हाला हे पण दाखवते. सगळे नानकटं छान असे बेक झालेले आहे. नक्की ट्राय करा, खूप मस्त झालेले आहे. बेकरीत जायची गरज नाही, घरच्या घरी छान असे हे नानकटाई बनलेले आहे. आणि एवढ्या पिठाचे आपले जवळजवळ 30 नानकटं झालेले आहे. सर्व नानकटं तुम्ही बघू शकता डब्बल असे फुगले गेलेले आहे आणि मस्त बेक झालेले आहे. हे बघा,
छान असे नानकटाई आपली तयार आहे. एक फोडूनही दाखवते, आतून पण एकदम खुसखुशीत जाळीदार असा हा नानकटाई झालेली आहे. कोणी असं बोलू शकत नाही की आपण हे घरी बनवले एवढे मस्त झालेले आहे. नक्की ट्राय करून बघा. हे बघा मस्त असे झालेले आहे. चला तर आपले हे नानकटाई तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.